चला सगळे मेल आता आउट व्हा असं म्हणून आता ती बोक्याला काढून देते आणि सागरला टॉन्ट मारत ती म्हणत असते की कधी कधी मुक जनावर हे सुद्धा माणसापेक्षा जास्त हुशार असतं, कारण त्यांना कळतं पण माणसांना कळत नाही ना. आणि असं म्हणून सागरच्या तोंडावर आता ती दरवाजा बंद करते. नमस्कार मंडळी, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सागरने सईला धक्का दिलाय असं मुक्ताला वाटत असतं, त्यामुळे मुक्ता ही सागरवर प्रचंड चिडलेली असते आणि सागरला आता ती नाही नाही बोलू लागते. सागरला ती म्हणत असते की जगातला कुठलाच बाप त्याच्या मुलीशी असं वागत नसेल, परंतु तुम्ही असं वागता. खरं तर तुम्ही तुमच्या मुलांचेच वय आणि आतापर्यंत मला त्या सावणीवर अजिबात विश्वास नव्हता. मी देवाकडे फक्त एवढीच प्रार्थना करत होते की सावणी लग्नामध्ये जे काही म्हटली आहे की ज्याप्रमाणे माझ्या आदित्यला ह्या सागरने मारलं त्याचप्रमाणे सईला त्याने तुझ्यासमोर मारायला नको, आणि जी गोष्ट व्हायला नको होती नेमकी आज तीच गोष्ट झाली. मी देवाकडे कायम प्रार्थना करत होते की सावणीची एवढी गोष्ट मात्र तू कधीच खरी होऊ देऊ नको, परंतु आज ती खरी झाली आणि ते मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. मी या गोष्टीसाठी तुम्हाला कधीही माफ करणार. अगर तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो की तुम्ही समजता तसं काही नाहीये. मुक्ता म्हणते की आता तुम्ही मला काहीच सांगू नका, मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय जे काही बघायचं होतं ते. तुम्ही माझ्या डोळ्यांसमोर सईला धक्का दिलाय, पण हा आता मी आहे इथे आणि मी असताना तुम्ही असं कधीही करू शकत नाही. परत जर माझ्या सईला तुम्ही हात लावला ना तर मी कोर्टात वगैरे जाणार नाही, तर मी सरळ तुमचा एक हात तोडून दुसऱ्या हातात देईन, एवढं लक्षात ठेवायचं. मुक्ताने डायरेक्टली दुर्गेचा अवतार घेतलेला असतो आणि ते बघून सागरही आता घाबरलेला असतो. मुक्ता आता तडक तिथून निघून जात. मित्रांनो, जर तुम्ही आपला चॅनल रोज बघत असाल आणि तरीसुद्धा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर देखील क्लिक करा. धन्यवाद. जेव्हा मुक्ता सईकडे जाते तेव्हा सई एकटीच बिचारी बसलेली असते आणि पप्पा असा का वागतोय याचा ती विचार करत असते. मुक्ता तिथे आल्यावर सई तिला म्हणते देखील की पप्पाला काय झालंय, तो माझ्याशी असं का वागतोय. तेव्हा मुक्ता म्हणते की अगं काही नाही. मुक्ता म्हणते की तुझ्या पप्पाला काहीच झालं नाही आणि पप्पा जे काही वागला त्यासाठी मुक्ता आई तुला सॉरी म्हणते आणि तिला म्हणते की तू आता डोळे झाक बरं. सई डोळे झाकते. मुक्ता आता तिच्या केसातला गुलाब सईला देते. सई म्हणते की हा तर मीच दिलेला गुलाब आहे. मुक्ता म्हणते की हो, माझ्या सई माऊने सगळ्यांना गुलाब दिला परंतु तिला कोणीच दिला नाही म्हणून मी दिला. सई आता मुक्ताला सांगू लागते की माझ्या एका फ्रेंडने मला सांगितलं की तिच्या मम्माने पुस्तकामध्ये गुलाब ठेवला होता आणि मग तो ड्राय झाला. पुस्तकात गुलाब का ठेवतात? मुक्ता म्हणते की आपण गुलाब कोणाला देतो? ज्याच्यावर आपण सगळ्यात जास्त प्रेम करतो. जसं तू आज सगळ्यांना गुलाब दिलास आणि आपण जर हा गुलाब असाच ठेवला तर तो सुकून जाणार. त्यामुळे जेव्हा आपण हा गुलाब पुस्तकात ठेवणार तेव्हा तो कधीही सुकणार नाही आणि जेव्हा कोणी पुस्तक उचकून बघेल त्यांना दिसेल की त्यांच्या सई माऊचं प्रेम किती आणि म्हणूनच पुस्तकामध्ये गुलाब ठेवायचा असतो. सई म्हणते की आता मी हा गुलाब सुद्धा माझ्या पुस्तकात ठेवणार, म्हणजे जेव्हा जेव्हा मी हा गुलाब बघेल तेव्हा तेव्हा तुला मिस करेल. मुक्ता म्हणते की परंतु मिस करण्यासाठी मी कुठेच जाणार नाही, मी आता कायम तुझ्यासोबत राहणार आहे. स्वामींनी मला तुझ्यासाठी आणि तुला माझ्यासाठी बनवले, मेड फॉर इच अदर, त्यामुळे आपण दोघे आता कायम फॉर एव्हर साठी एकत्र असणार आहे. हे ऐकून सईला खूप आनंद होत. मुक्ता सईला जवळ घेते. तर सकाळी सकाळी सई आता झोपलेली असते आणि सईच्या डोळ्यांवर खिडकीतून ऊन येत असतं, त्यामुळे तिची झोप मोड होत असते. सागर तिथे आलेला असतो, त्याला हे समजतं. तो लगेचच खिडकीचा पडदा बंद करून घेतो आणि सई जवळ जातो. सईच्या चेहऱ्यावर केसांची बट आलेली असते. तो बाजूला करतो आणि त्याला तो सईचा पुन्हा तीळ दिसतो आणि त्याला पुन्हा सगळ्या गोष्टी आठवायला लागतात आणि त्याच गोष्टीमध्ये तो असतो. तितक्यात मुक्ता तिथे येते आणि सागरला विचारते की तुम्ही इथे का बसलात आणि सई शेजारी बसण्याची तुम्हाला परमिशन कोणी दिली? रात्री जे काही झालं ते पुरेसं नव्हतं का? तेव्हा सागर तिला म्हणत असतो की रात्री तुम्ही जे मला बोललात ते काही पुरेसं नव्हतं का, म्हणून आता बोलताय. सागर तिला म्हणत असतो की तुमचं काय चाललंय, माझ्या डोक्यात वेगळे विचार चालू असतात. तेव्हा तुमच्या डोक्यातले विचार सॉर्ट करण्यासाठी मी इथे आली नाहीये, मी इथे फक्त सईसाठी आली आहे. ह्या सगळ्या गोष्टी एकीकडे आणि माझी सई एकीकडे, ह्या सगळ्या गोष्टींचा माझ्या सईवर कुठलाही परिणाम होता कामा नये. सागर म्हणतो की काल परवा आलात ना तुम्ही घरामध्ये आणि तुम्ही आता मला रूल शिकवणार का? त्या म्हणते की हो, आणि पहिला रूल असा असणार आहे, तुम्ही जर दारू पिऊन घरी आलात तर तुम्ही सईला अजिबात भेटणार नाही आणि तुम्ही जेव्हा शुद्धीत असाल तेव्हा सईला भेटा. आणि काल रात्री जे काही झालं ना ते मी कोणाला सांगणार नाही, कारण मला इथे सीन क्रिएट करायचं नाही. परंतु परत जर ही गोष्ट पुन्हा घडली ना तर मी तुमच्या घरच्यांना काय पोलिसांना सुद्धा सांगेल, एवढं लक्षात ठेवायचं. सागर म्हणतो की तुम्ही लेक्चर द्यायला लागला ना तर तुम्हाला कुठे थांबायचं हेच कळत नाहीये. जाऊ दे, मी कोणाच्या कोणाच्या नादी लागू. आणि हो, सईशी कसं बोलायचं ना हे तुम्ही मला सांगू नका, कारण सई माझी मुलगी आहे. असं म्हटल्यावर आता सागर पुन्हा थांबतो, कारण तो सई माझी मुलगी असं म्हटलेला असतो आणि तिथून तो रागा
मित्राने आता तिथून निघून जातो आणि जोराचा दरवाजा बंद करून घेतो. त्या आवाजामुळे सई उठते आणि म्हणते की काय झालं, कोणी एवढा जोराचा दरवाजा बंद केला. तेव्हा मुक्ता तिला शांत करते आणि म्हणते की बाळा अगं कोणी नव्हतं तिथे आणि तुला आता उठायचं नाहीये का, तर 5 मिनिटं मला झोपू दे. तर मुक्ता म्हणत असते की फक्त 5 मिनिट, कारण स्कूलमध्ये टीचर सुद्धा वाट बघत असेल ना तुझी. सई लगेचच उठून बसते आणि म्हणते की आता मी जाणार आहे स्कूलला. तेव्हा मुक्ता म्हणते की हो मग चला आपण आता फटाफट ब्रश करूयात, गरम गरम दूध पिऊयात आणि मग स्कूलला जाऊयात. सई तिला सांगते की एकदा काय झालं, माईंनी माझ्यासाठी गरम पाणी ठेवलं आणि मी त्यामध्ये हात घातला आणि माझा हात भाजला. तेव्हा मुक्ता घाबरते आणि म्हणते की बघू दे तुझा हात कुठे भाजलेला आहे. तर सई म्हणते की आता नाही भाजलेला माझा हात. मुक्ता तिला जवळ घेते आणि म्हणते की पुन्हा तुझा हात कधीच भाजणार नाही. त्यानंतर सई आणि मुक्ता आता दोघीही बाथरूम मध्ये गेलेल्या असतात. सई मुक्ताला म्हणते की तू पण माझ्यासोबत ब्रश कर ना. तर मुक्ता म्हणते की नाही राजा तू करून घे, माझी आंघोळ तर झाली आहे. सई म्हणते की माझी फेवरेट डेंटिस्ट सांगते की रोज 2 ब्रश करायचं असतं. मुक्ता म्हणते की बरोबर सांगते तुझी डेंटिस्ट आणि तुझी डेंटिस्ट ही मुक्ताईच आहे ना. तर मुक्ता की कसं काय ओळखलं. तेव्हा मुक्ता म्हणते की मुक्ताईला सगळं काही माहीत असतं. आणि मग मुक्ता जसं जसं ब्रश करत असते त्याप्रमाणे सई देखील ब्रश करत असते. त्यानंतर दोघीही चूळ भरतात आणि मग सागर तिथे येतो. सागर बघतो की बोक्या हा टॉयलेट सीट वर असतो आणि ते बघून त्याचं डोकं सटकतं. तो मुक्ताला म्हणतो की झालंय का तुमचं, आता मला आंघोळ करायला जायचंय, मी जाऊ का. तेव्हा मुक्ता म्हणते की तुम्ही थोड्या वेळाने या ना, कारण आता सईला आंघोळ पण करायची आहे. तर सई म्हणते की गुड मॉर्निंग पप्पा. तेव्हा सागर म्हणतो की गुड मॉर्निंग कसली, हे असं असल्यावर रोजच बॅड मॉर्निंग असणार आहे माझी. सागर म्हणत असतो की हे बघा मला इम्पॉर्टंट मीटिंग आहे, मला पण जायचंय. मुक्ता म्हणते की नाही नाही अजिबात नाही, कारण सईला क्लासला जायचंय त्यामुळे तिला सुद्धा लवकर आंघोळ केली पाहिजे. चला सगळे मेल आता आउट व्हा असं म्हणून आता ती बोक्याला काढून देते. आणि सागरला टॉन्ट मारत ती म्हणत असते की कधी कधी मुक जनावर हे सुद्धा माणसापेक्षा जास्त हुशार असतं, कारण त्यांना कळतं पण माणसांना कळत नाही ना. आणि असं म्हणून सागरच्या तोंडावर आता ती दरवाजा बंद करते. सागर मागून ओरडत असतो की मग मुक्या जनावराशीच लग्न करायचं ना, माझ्याशी कशाला लग्न केलं, आणि एकट्याशीच बडबड करत असतो. तर इकडे छायाताई घरी आलेल्या असतात, मावशी सुद्धा असते. माधवी म्हणत असते की खरंच अगदी दृष्ट लागण्यासारखा सोहळा पार पडला. छायाताई म्हणते की हो शेवटी दृष्ट तर लागलीस ना, म्हणजे गालबोट म्हणायचंय मला. माधवी म्हणते की काही नाही त्याचं एवढं, आता कार्य शुभ कार्य करायचं म्हटल्यावर थोडंफार गालबोट लागतच इकडे तिकडे. मावशी म्हणते की हो ना, आता कसं आहे की शुभ कार्य करायचं म्हटल्यावर त्यात काही विघ्न आले तर तिथे असलेल्या माणसांवर सुद्धा ते खूप अवलंबून असतं. आता आमच्या मंजिरीच्याच लग्नात बघा ना, अहो आमच्या मंजिरीच्या लग्नात ह्या रुसून बसल्या होत्या. तर तिथल्या बायका विचारायला लागतात की का बरं रुसून बसल्या होत्या ह्या. तेव्हा मावशी सांगू लागते की अहो यांना गावठी गुलाबाच्या पाकळ्या हव्या होत्या आणि त्याही नवरा बायकोवर उधळण्यासाठी नाही तर स्वतःवर पुष्पवृष्टी करून घेण्यासाठी. आणि त्यामुळे तब्बल 40 मिनिटं आमच्या शुभ कार्याला उशीर झाला होता, त्यामुळे कधी कधी माणसांवर सुद्धा अवलंबून असतं हे. मावशीने आता छायाताईंचं तोंड चांगलंच गप्प केलेलं असतं. तर छायाताई पुढे म्हणतात की काय हो तुमची मुलगी कुठे, तेवढ्यात मिहिका तिथे येते. तर मावशी म्हणतात की हे बघा ही माझी मुलगी आहे मिहिका. छायाताई म्हणतात की हो तुमची मुलगी सध्या सोशल मीडियावर जास्तच गाजते. तेव्हा मात्र सर्वजण शांत बसतात. मिहिकालाही थोडंसं वाईट वाटतं आणि तितक्यात दारावाची बेल वाजते. मिहिका दरवाजा उघडण्यासाठी जात छायाताई म्हणतात की बरं मुक्ता आणि सागरची आम्हाला ओळख करून द्या, म्हणजे आमची त्यांच्याशी भेट घालून द्या, खरं तर मी त्याच्यासाठीच आली आहे. माधवी म्हणते की हो अहो ते इतके बिझी असतात ना की त्यांची भेट सुद्धा आम्हाला दुर्मिळ होते, काय सांगायचं आता. आणि तेवढ्यातच मिहिका सागरला घेऊन येते. तर सागरच्या हातामध्ये टॉवेल असतो. हे बघून माधवीला आणि मावशींना काही कळत नाही की सागर नक्की कशासाठी आलाय. माधवी तिला म्हणते की काय झालं जावय बापू तुम्ही असे सकाळी सकाळी आलात. त्यावर सागर म्हणतो की तुमची मुलगी आणि तिची मुलगी म्हणजेच माझी मुलगी यांनी बाथरूमवर कब्जा केलाय आणि मला काही आंघोळ करून देत नाही आणि मला इम्पॉर्टंट मीटिंगला जायचंय, मी तुमचं बाथरूम युज करू शकतो का. तेव्हा पुरुषोत्तम म्हणतो की हो ठीक आहे तुम्ही मुक्ताच्या रूम मधील बाथरूम युज करा. पुरुषोत्तम आता छायाताईशी सागर सोबत ओळख करून देतो. त्यानंतर पुरुषोत्तम आता मुक्ताच्या रूम मध्ये सागरला घेऊन आलेला असतो आणि सांगतो की आता तुम्ही हे बाथरूम युज करा. तेवढ्यातच माधवी येते. माधवी 2 टॉवेल घेऊन आलेली असते आणि 3-4 साबण घेऊन आलेली असते. सागर म्हणतो की अहो हे काय एवढे साबण. माधवी म्हणते की अहो तुम्ही आता कुठला साबण वापरता ते मला माहित नाही ना, त्यामुळे मी सगळे साबण घेऊन आले. मग सागर त्यातला एक साबण घेतो आणि त्याचा शर्ट हा बेडवर ठेवून तसाच तिथून बाथरूम मध्ये निघून जातो. पुरुषोत्तम बघतो की सागरचा शर्ट हा इस्त्री केलेला नसतो, तर स्वतःच्या हाताने सागरच्या कपड्यांना इस्त्री करतो. छायाताई हे सर्व बघत असतात. तेव्हा छायाताई माधवीला म्हणतात की मुक्ताने हे बाकी छान केलंय हा, म्हणजे आता जावय बापू डायरेक्ट घरामध्ये येत आहे, म्हणजे घर जावय केलंय वाटतं सागरला असं म्हटल्यावर आता माधवीला राग येतो. आणि मित्रांनो आजचा भाग हा इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मुक्ता
पप्पाला हेल्थ आयकॉन ऑफ द इयरचा अवॉर्ड भेटलेला असतो आणि ती ही गोष्ट पुरुषोत्तम आणि माधवीला सांगते. ती खूप आनंदी होतात तेव्हा ते सांगतात की सागर रावांना सांग आणि मग मुक्ताला आता त्यांच्या समोर सागरला कॉल करावा लागतो आणि ती सागरला म्हणत असते की अहो ऐका ना, मला हेल्थ ऑफ द आयकॉनचा अवॉर्ड भेटलाय, आता सर्व फॅमिलीला इन्वॉल्व्ह केलंय तर तुम्ही सुद्धा याल ना. तेव्हा सागर तिला म्हणत असतो की अशा फालतू फंक्शनला मी जात नाही कधी. ते की किती छान वाटलं मला हे सगळं ऐकून. सागर तिला म्हणत असतो की काय बोलताय तुम्ही डोक्यावर पडलायत का. तेव्हा मुक्ता म्हणते की अरे बापरे, वेळेत पण पोहोचताय तुम्ही. मुक्ताला हे सर्व बोलायचं असतं कारण पुरुषोत्तम आणि माधवी तिच्या समोर उभे असतात, त्यामुळे त्यांना शंका येऊ नये त्यामुळे ते असं बोलत असतात. तर मित्रांनो, असे प्रेमाची गोष्ट या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.